नमस्कार, जय शिवराय. आता आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील घेरा यशवंतगड हा पाहण्यासाठी. मी जयकांत शिकरे, तुम्हा रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणातील सागरी जलदुर्गांमध्ये आपलं स्वागत करतो. आंबुळगडानंतर आता आपण आलो आहोत घेरा यशवंतगडा पाहण्यासाठी. या गडाचं वैशिष्ट्य असे की या किल्ल्याचं अस्तित्व फार पूर्वीपासून असून याला चारही बाजूने एक खंदक केलेला आपल्याला इथे दिसून येतो. इथे एक पांडवकालीन विहीर सुद्धा आहे जी आपल्याला नजरेस पडते. मुसाकाजी या बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यावर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची पण निर्मिती केल्याची आपल्याला इतिहासामध्ये आठवण येते. याचा घेर छोटा असला तरी याचं अस्तित्व व त्याची बांधणी मात्र खूप छान आहे. आपण बघत आहोत घेरा यशवंतगड. नाटे या बंदरापासून काहीशा अंतरावरती हा किल्ला आपल्याला नजरेस पडतो. किल्ल्याला असणारे हे दोन बुरुज लक्ष वेधून घेतात. इथे असणारेच महापुरुषाचे मंदिर किल्ल्याचे असणारे गोलाकार बुरुज आपल्याला इथे दिसतात. या किल्ल्यांची बांधणी अशी आहे की किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आपल्या नजरेस पडत नाही. अर्धवर्तुळाकार म्हणजेच गोमुखी आकाराच्या प्रवेशानंतरच आपण या किल्ल्यामध्ये प्रवेश करतो. पूर्ण पडझड झालेला किल्ला आपल्याला इथे दिसून येतो. या आहेत शिपायांच्या देवड्या. किल्ल्याला असणारी तटबंदी, दिसणारे बुरुज, किल्ल्याच्या मधोमध असणारा हा गोलाकार सदरेचा भाग, संवर्धनाच्या दृष्टीने किल्ला फार महत्वाचा आपल्याला इथे जाणून येतो. किल्ल्यामध्ये भरपूर प्रमाणात झाडी वाढल्यामुळे आपण संपूर्ण गडफेरी करू शकत नाही. जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. Thank you.
किल्ल्याच्या समोर असणारे हे हनुमंताचे शिल्प. किल्ल्याच्या चारी बाजूला खंदक असून ते आजही सुस्थितीमध्ये आहे. या किल्ल्या संदर्भात एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली जाते, ती म्हणजे अशी की या किल्ल्यामध्ये एक भुयारी मार्ग आहे जो विजयदुर्ग किल्ल्यामध्ये बाहेर पडतो. बऱ्याच इतिहास नोंदींमध्ये या गोष्टीची नोंद सापडते. सागरी जलदुर्गांना एकमेकांना लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केल्याची आपल्याला आढळून येते. हा आहे किल्ल्याचा शेवटचा बुरुज. आजही या किल्ल्याचं अस्तित्व पूर्णपणे टिकून आपल्याला इथे दिसून येते. जर आपण कधी आलात नाटे या बाजारपेठेपासून काहीशा अंतरावरतीच हा किल्ला आपल्याला नजरेस पडतो. या गडाचं अस्तित्व टिकून आजही हे गड किल्ले सुस्थितीमध्ये इथे उभे आहेत. संवर्धन करणाऱ्या हातांच्या आपण करावी तेवढी प्रशंसा फार कमीच आहे. आज महाराष्ट्रातल्या अनेक गडदुर्ग संवर्धन संस्था या गडांचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक शतकं झाली आज आपलं अस्तित्व टिकवून आपला इतिहास टिकवून जसे तसे हे किल्ले आपल्या मूळ जागेवरती अस्तित्व टिकून आहे. आपणही या गड किल्ल्यांना नक्की भेट द्यावं. या गड किल्ल्यांना त्यांचा इतिहास त्यांचं अस्तित्व कायम टिकून ठेवण्यासाठी आपणही सहकार्य करावं, संवर्धन कार्यात मदत करावी यासाठीच हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जर आपण कधी आलात रत्नागिरी मार्गे पावस रत्नागिरी पावस नाटेमार्गे आलात तर आंबोळगड यशवंतगड आणि पूर्णगड या किल्ल्यांना नक्की भेट द्या. आजची गडफेरी इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.